नवभारत शैक्षणिक पुरस्कार सांगली प्राचार्य तोहिद इब्राहिम मुजावर देण्यात आला। मुंबई विलेपार्ले येथील ऑर्चिड पंचतारांकित हॉटेल येथे 30 ऑगस्ट 2021 रोजी हा दिमाखदार सोहळ्यात सांगली जिल्ह्यातील प्रतिष्ठित करिअर काउन्सिलर व प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर प्राचार्य तोहिद इब्राहिम मुजावर यांना आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी इन एज्युकेशन सेक्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला। शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। कोरोना काळातील शिक्षण प्रणाली या विषयावर चर्चासत्रात त्यांना मुख्य वक्ता म्हणून देखील आमंत्रित करण्यात आले होते। ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पण गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस इंटरव्ह्यू मधून अनेकांच्या करिअरला भरारी देण्याचे काम या योगदानाबद्दल प्राचार्य मुजावर यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत। सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी म्हणून सर्व परिचित एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि प्लेसमेंट क्षेत्रातील कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील तरुणांची वाटचाल करावी असा त्यांनी आपला ठसा उमटवला आहे।